नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाथर्डी शेवगाव तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळ भाग असलेल्या कासार, पिंपळगाव, साकेगाव तसेच पूर्व व दक्षिण भागाला मुळा धरणाचे पाणी मिळावे अशी मागणी जलक्रांती जनआंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मुळा धरणाचे पाणी पाथर्डी येथील कासार, पिंपळगाव, साकेगाव पर्यंत कायमस्वरूपी दुष्काळी भाग असलेल्या पाथर्डी शेवगाव तालुक्यातील पूर्व दक्षिण भागाला मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे जलक्रांती जनआंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. व तसेच हा प्रश्न विधानसभेत मांडावा यासाठी 19 जून रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी जलक्रांती जनआंदोलनाचे दत्ता बडे यांनी दिली. माननीय तहसीलदार साहेब यांना मुळा धरणाचे पाठपाणी जे की पाथर्डी शेवगावच्या पूर्व भागासाठी येणं अपेक्षित होतं, कारण पाथर्डी शेवगावचा पूर्व भाग हा कायमस्वरूपी आवर्षणग्रस्त म्हणजे पाऊस कमी पडणारा भाग आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत या भागामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ आहे. आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, ठीक आहे, परंतु पाथर्डी शेवगावमध्ये असं वर्ष जात नाही की तिथं दुष्काळ नाही. तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की आम्ही आमदार मुणिकाताई राजळे यांना एक विनंती केली आहे की आपण येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुळा धरणाचं जे पाणी कासार, पिंपळगाव, साकेगावपर्यंत आलेलं आहे ते पूर्व भागास ते पाणी यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि ती मागणी नुसती इलेक्शन पूर्ती मांडण्यापेक्षा आमचं म्हणणं असं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण तिचं प्रश्न मांडावा, त्या प्रश्नावर सर्व तांत्रिक मंजुरी निधी मंजूर करून घ्यावा. आम्ही पूर्ण बहुजन समाज त्याच्या वाटेसमध्ये राहायला तयार आहोत, परंतु आम्हाला जर या पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलं तर आम्ही या विषयावर मोठ्या स्वरूपात एक जनआंदोलन उभं करत आहोत. आम्ही 19 तारखेला पाथर्डी तहसील समोर धरणे आंदोलन करत आहे. धरणे आंदोलन आम्ही का करत आहोत तर विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी पाथर्डी शेवगावच्या पूर्व दक्षिण भागाचा पाठ पाणी प्रश्न मांडावा व दुष्काळ कायमस्वरूपी मिटवावा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बालविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी आणि पाथर्डी पोलिसांना या संदर्भात माहितीस्तव निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संजय दौंड, बाबासाहेब वाघ, अनिल जवरे, शुभम बडे, सुदर्शन बडे, बाजीराव कीर्तने, अवी बडे, मधुकर आव्हाड, चैतन्य मेहर, डॉक्टर ज्ञानेश्वर दराडे आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ATV न्यूज, पाथर्डी.